नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो एक काल एक्सपोर्टमध्ये वाढ झालेली आहे तर कोणत्या ठिकाणाहून किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला त्याची माहिती सुरुवातीला आपण पाहूयात काल गोजदंगा बॉर्डर येथून एकशे अठ्ठावीस ट्रक कांदा हा एक्सपोर्ट झाला तसेच मेंदीपूर बॉर्डर येथून पंचेचाळीस ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला हिली बॉर्डर येथून पस्तीस ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला पेट्रोपोले बॉर्डर येथून चार ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला अशा टोटल दोनशे बारा ट्रक कांदा हा भारतामधून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट झालेला आहे मित्रांनो स्थानानिमित्त एक्सपोर्ट ही बंद होती परंतु पुन्हा एकदा भारतामधून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट ही सुरळीत चालू झालेली आहे आणि काल त्याच्यामध्ये वाढही झालेली आहे तर बाजारभाव आपण पाहूयात नेमके काय निघाले होते तर नाशिकच्या कांद्याला चोवीस रुपयापासून जास्तीत जास्त सत्तावीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती मिळाले तर मध्य प्रदेशच्या कांद्याला बावीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा